5 एप्रिल 2021 हा महाराष्ट्राच्या राजकारणातला ऐतिहासिक दिवस. ठाकरे सरकार सत्तेत आलं त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला राजकीय भूकंप याच दिवशी झाला. याच तडाख्यात अनिल देशमुखांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागलं. त्या दिवशी आलेल्या एका निर्णयानं ठाकरे सरकारला हा पहिला तडाखा बसला. त्या दिवशी काय घडलं होतं नक्की आणि त्या भूकंपानं आजही सरकार कसं थरथरतंय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सदानंद, तुम्ही मुंबई तकचा हा व्हिडिओ बघताय. 25 फेब्रुवारी 2021 मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या टोले जंग अँटेलिया बंगल्यासमोर स्फोटकं सापडली. घातपाताच्या संशयावरून NIA या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून स्वतःकडे घेतला. NIA मुंबई पोलीस दलातील तपास अधिकारी सचिन वाजेला उचललं, पण अजून ही स्फोटकं कुणी ठेवली का ठेवली याचा उलगडा झाला नाही. पुढं याच प्रकरणानं भलतंच वळण घेतलं. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेच संशयाच्या भोवऱ्यात सापडले. याच परमबीर सिंहांनी 20 मार्च 2021 ठाकरे सरकारला हादरवणारा लेटर बॉम्ब टाकला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडं 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप परमबीर सिंहांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 8 पानी पत्र लिहून त्यांनी हे आरोप केले. राज्य सरकारनं याच आरोपांची चौकशी सुरू केली. त्याचवेळी वकील जयश्री पाटील यांनी हायकोर्टात धाव घेतली. जयश्री पाटील या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. खंडणी वसूल प्रकरणाचा तपास CBI करावा अशी मागणी त्यांनी केली. हायकोर्टानंही आरोप गंभीर असल्याचं निरीक्षण नोंदवत मागणी मान्य केली. 5 एप्रिल 2021 जसा हा निकाल आला तसं काही वेळातच अनिल देशमुखांनी तडकाफडकी आपला गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा पाठवला. अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत असं शरद पवारांनी याआधी स्पष्ट केलं होतं, पण हायकोर्टाच्या आदेशानंतर अचानक राजीनामा आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला राजकीय भूकंप झाला. पुढं CBI 21 एप्रिलला देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला. नंतर ED या तपासात या प्रकरणामध्ये उडी घेतली. 1 नोव्हेंबरला तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर ED देशमुखांना अटक केली. देशमुख सध्या मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. CBI गुन्हा दाखल केला असला तरी देशमुखांना अटक केली ED. आता त्याच CBI देशमुखांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात धाव घेतली आहे. CBI कोर्टानं गेल्या सोमवारीच 4 एप्रिलला या प्रकरणात निकाल दिला आणि खंडणी प्रकरणातील ED अटकेतील कुंदन शिंदे, संजीव पालांडे, सचिन वाझे यांना CBI ताब्यात देण्यास कोर्टानं सांगितलं. पण जेलमध्ये खाली पडल्यामुळं खांद्याला जी दुखापत झाली आहे त्यामुळं देशमुखांना सध्या ताब्यात देण्याची मागणी कोर्टानं फेटाळून लावली. तसंच देशमुखांना महाराष्ट्राबाहेर नेऊन तपास करण्यासही नकार दिला कोर्टानं. आता हा देशमुखांना दिलासा म्हणावा की झटका हे काळच ठरवेल. पण देशमुखांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री, सत्ताधारी पक्षाचे बडे नेते यांच्या मागं केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा या राजकीय भूकंपानंतरच सुरू झाला. नवाब मलिक हे सरकारमधील आणखी एक बडे मंत्री सध्या जेलमध्ये आहेत. ED त्यांना जमीन खरेदी प्रकरणात अटक केली आहे. आणखी एका प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची संपत्तीही ED ताब्यात घेतली आहे. अजित पवार, अनिल परब, हसन मुश्रीफ असे बडे मंत्रीही वेगवेगळ्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत. एक प्रकारे 5 एप्रिल 2021 या दिवशी ठाकरे सरकारच्या सत्तेला ग्रहण रागायला सुरुवात झाली. काही जण याला ED साडेसाती, ED पिढा असंही म्हणतात. पण ठाकरे सरकार सत्ताधाऱ्यांमागं ED हा जो ससेमिरा लागलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.